गुरुवार को उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उपमुख्यमंत्री अजित पवार को नवाब मलिक को लिखे पत्र पर अपनी प्रतिक्रिया देते हुए भारतीय जनता पार्टी के प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि हम देवेंद्र फडणवीस के इस भूमिका का स्वागत करते हैं। बूथ पासून ते राज्यापर्यंतच्या सर्व आमचं कॅडर भाजपचं आमचे प्राथमिक सदस्यापासून तर आमदार खासदारापर्यंत माननीय देवेंद्र फडणवीसजींचं मी अभिनंदन करतो की काल त्यांनी नवाब मलिकजी यांच्याबद्दलचं एक पत्र अजित पवारजींना दिलं। खरं तर अत्यंत चांगली भूमिका जी महाराष्ट्राच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना अपेक्षित होती आणि महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित होती अशी भूमिका माननीय देवेंद्रजींनी घेतली आणि त्यातून त्यांनी हेही स्पष्ट केलं आहे की नवाब मलिक यांच्याबद्दल आम्हाला कुठलाही व्यक्तिगत आक्षेप नाही, पण ज्या पद्धतीचे देशद्रोहाला समर्थन करणे, देशद्रोहीसोबत संबंध असणे असे जे आरोप आहेत त्या आरोपांना नवाब मलिकांना समोर जावं लागतं आहे। त्यांना काही काळ जेलमध्ये राहावं लागलं, पण आता जी जमानत झाली आहे ती काही कारणांनी झाली आहे, काही मुद्द्यावर झालेली आहे हे सर्व स्पष्ट केलेलं आहे। मला वाटतं महायुती जी आहे ही काही मुद्द्यावर कुठल्याही पद्धतीचं समर्थन होऊ शकत नाही आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र देवेंद्रजीच्या ज्या पत्र त्यांनी दिलं त्याचं समर्थन करत आहे आणि मी अभिनंदन करतो त्यांनी ते पत्र सार्वजनिक स्वरूपाने आपली भूमिका ही महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेसमोर मांडली आणि ज्या धैर्यानं मांडली आहे त्यांच्या कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाला मी सलाम करतो आहे। या महाराष्ट्रात असा कुठलाच नेता शिल्लक नाही जो आरोप नाही आहे। काही ना काही आरोप लोक लावत राहतात, सरकारमध्ये गेल्यावर आरोप असतात, पण आरोप सिद्ध करणे आरोप लावण्याचा फरक आहे। चार्जशीट दाखल होणे किंवा गुन्हे दाखल होणे याचा फरक असतो। नवाब मलिक यांच्याबद्दलचा प्रकरण बिलकुल वेगळा आहे, आपण बाकी प्रकरणाशी नवाब मलिकच्या प्रकरणाशी जोडू शकत नाही आणि म्हणून मला वाटतं की आम्ही भ्रष्टाचाराला समर्थन करत नाही आहे। आरोप होत असतात, आरोप होत आहे, पण आरोपानंतर त्याचा त्या ठिकाणी इन्क्वायरी होणे, इन्क्वायरीचा रिपोर्ट येणे, त्या रिपोर्टवर कोर्टाने दखल घेणे, त्यानंतर कारवाई होणे या वेगळ्या बाबी आहे। पण नवाब मलिकांच्या आरोपामध्ये आणि इतरांच्या आरोपामध्ये खऱ्या अर्थाने खूप फरक आहे। नवाब मलिकजीवर जो आरोप आहे तो देशद्रोहांच्या संबंधित लोकांसोबत संबंध असणे असा आरोप असल्यामुळं खास करून यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला जी अपेक्षित भूमिका आहे ती देवेंद्रजींनी घेतली आहे।